पुणे जिल्ह्यातील पारगाव सिंगवे येथे आज पहाटे चोरीच्या उद्देशाने केलेल्या चोरट्यांच्या हल्ल्यामध्ये एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेने परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। नक्की काय आहे प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट। मंचर मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, चोरांच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू। आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे येथील घटना। कुशाबा लोखंडे यांच्या घराची कवले उसकटून चोरट्यांनी केला घरामध्ये प्रवेश। घरात झोपलेल्या लोखंडे दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला। चोरट्यांच्या हल्ल्यात कुशाबा लोखंडे यांचा मृत्यू। पोलीस प्रशासनावर निर्माण होतोय प्रश्नचिन्ह। आंबेगाव तालुक्यातील कुशाबा लोखंडे यांच्या घरांची कवले उचकटून त्या चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला। घरात झोपलेल्या अवस्थेत असणाऱ्या लोखंडे दाम्पत्यावर चोरट्यांनी प्राणघातक हल्ला देखील केला। चोरांच्या कृत्याला प्रतिकार करणाऱ्या कुशाबा लोखंडे यांच्या मानेवर आणि छातीवर कुदळीने चोरट्यांनी मारहाण केली। घरामध्ये लोखंडे आणि त्यांच्या पत्नी सुमन हे दोघेच असल्यामुळे त्यांना जबर मारहाण झाली। यामध्ये कुशाबा लोखंडे यांचा मृत्यू झाला आहे तर सुमन लोखंडे या जबर जखमी झाल्या आहेत। चोरट्यांनी सुमन यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि घरातील पैशांची चोरी केली असून परिसरामध्ये या चोरीमुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे। पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करत असून चोरट्यांचा लवकर शोध घेतला जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। जे आजोबा आहेत त्यांना जखमी करून त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये, आणि आजी जे आहेत त्या आता सध्या ॲडमिट आहेत, त्यांना जखमी केलेला आहे। मुद्देमाल जो काही चोरीला गेला ह्या प्रकारामध्ये त्याबद्दल अजून डिटेल्स नाही कळू शकलेल्या, कारण त्या आजी जे सांगतात ते त्यांना जेवढं आठवतं तेवढं सांगतात। ॲक्च्युली घरामध्ये बघून मग त्याचा आढावा घ्यावा लागणार आहे। परिस्थिती बघता ह्या ठिकाणी बाहेरून येऊन चोरट्यांनी हा प्रकार केलेला असावा, आणि विरोध झाल्यामुळे त्यांनी कसल्या तरी शस्त्राचा वापर करून मारहाण केलेली आहे, त्यामध्ये ते कुशाबा मयत झालेले आहे। तपासाच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्हाला काही आर्टिकल्स भेटलेले आहेत ज्याचा आम्ही वापर करून शोध घेत आहोत। त्यासाठी डॉग स्क्वॉड आलेला आहे ऑलरेडी, त्याशिवाय LCB च्या टीम येत आहेत, फिंगरप्रिंट्सच्या टीम येत आहेत, त्या आल्याच्या नंतर अजून चित्र स्पष्ट होईल। आरोपींना पकडणे आणि या परिसरामध्ये इथून पुढे अशा घटना घडणार नाहीत त्यासाठी काय प्रयत्न करायचे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ उपाययोजना करणार आहोत। एकंदरीतच हे प्रकरण पाहता मागील 15 दिवसांपूर्वी मांदळेवाडी येथील आदक कुटुंबावरही चोरट्यांनी अशाच प्रकारे जबरी हल्ला करत चोरी केली होती। या परिसरात सध्या छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे। सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता हे सत्र वाढत जाण्याची चिंता या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। रात्री या ठिकाणी 1:30 ते 2 सुमारास अज्ञात चोरट्यांनी 80 वर्षाच्या बाबांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। दुसऱ्या त्यांच्या पत्नी 75 त्यांचं देखील त्यांच्यावर देखील धारदार शस्त्राने वार केले, त्यात त्या अतिशय गंभीर जखमी झालेल्या आहेत। ह्या रात्रीच्या प्रकारामुळं परिसरामध्ये अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, आणि या ठिकाणावरून मंचर 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे। ज्यावेळेस पोलीस स्टेशनला खबर जाते आणि त्या ठिकाणावरून पोलीस या ठिकाणी पोचायला किमान 1 तासाचा वेळ अवधी जातो, त्या 1 तासामध्ये चोरटे या ठिकाणाहून पसार होतात। असे प्रकार पाठीमागील काळात देखील या ठिकाणी घडलेले आहेत की या ठिकाणी पारगाव या ठिकाणी आउटपोस्ट असणं फार गरजेचं आहे, आणि ते लवकरात लवकर झालं तर हे असे प्रकार त्वरित थांबवण्यास फार मोठं मदत होईल। गेले अनेक वर्ष या भागात पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी केली जात आहे, मात्र ही मागणी काही केल्या पूर्ण होताना दिसत नाही। या परिसरात पोलीस चौकी सुरू झाली तर अशा घटनांवर नक्कीच आळा बसेल, मात्र ही मागणी पूर्ण होणार कधी हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे।